कोरोना के कारण महाराष्ट्र के सभी स्कूल और कॉलेजेस बंद है। इसके बावजूद आरटीई निधि में घोटाला होने की बात सामने आई है। घोटाला होने का आरोप आरटीई फाउंडेशन ने लगाया है। आयोजित पत्रकार परिषद में फाउंडेशन के पदाधिकारियों ने बताया कि केंद्र सरकार की ओर से साल 2017-18 और 2018-19 की निधि राज्य सरकार को दी गई है, मगर राज्य सरकार ने ये निधि स्कूलों को नहीं दी है। साथ ही केंद्र सरकार ने प्रति छात्र 28,908 रुपए देने की घोषणा की है, मगर राज्य सरकार इस बात से साफ मुकरने की बात भी फाउंडेशन कर रही है। इससे केंद्र सरकार और राज्य सरकार में विरोध नजर आ रहा है। इसके लिए फाउंडेशन की ओर से आंदोलन करने की चेतावनी भी दी गई है। आरटीई फाउंडेशन हे शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक यासाठी लढणारी एक संघटना देशपातळीवर बनलेली आहे। त्याचा अध्यक्ष मी सचिन काडवंडे या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की राईट टू एज्युकेशन ह्यामध्ये फार करोडो रुपयाचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं आमच्याजवळ पत्रकातून दिसते। माहिती करत आम्ही पत्र मागितले असता केंद्र सरकारने 2012-13 पासून 2019-20 पर्यंत करोडो रुपये दरवर्षी दिलेले आहे असं पत्रात नमूद आहे, परंतु राज्य सरकारने ज्या वेळोवेळी त्यांनी आपल्या पद्धतीने द्यायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने वेळोवेळी शाळांना पैसे दिलेले नाही। आणि त्यामुळे आम्हाला असं म्हणायचे आहे की राज्य सरकारने ह्या गोष्टी आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण पारदर्शक प्रक्रिया करावी आणि पारदर्शक प्रक्रियेतून प्रत्येक शाळेला समान अधिकारानं पैसे द्यावे, कुठे भेदभाव करू नये। आणि जर राज्य सरकारने येणाऱ्या काळात या डिसेंबर महिन्यापर्यंत जर पैसा दिलेला नाही तर आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका आमची या पत्र परिषदेतर्फे आम्ही इथे मांडत आहे।